अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पाळधी येथे एका शेतकऱ्याच्या शेतातील विहीर आणि बोरवेलमधील मोटरच्या वायरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे। पाळधी येथील मनोज निवृत्ती पाटील असे या शेतकऱ्याचे नाव असून ते शेतात गेले असता त्यांच्या शेतातील विहीर व बोरिंगमधील अंदाजे 24,000 रुपये किमतीची 690 फूट वायर चोरट्यांनी चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले। त्याचबरोबर अजूनही पाळधी येथील 20 ते 22 शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी व बोरवेलवरील वायरी देखील या अज्ञात चोरट्यांनी लांबवल्या असून सदरील अज्ञात चोरट्याविरोधात पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पहूर पोलीस करत आहेत। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।